भोपाळमधील दिव्यांग क्रिकेटपटूचे क्रिकेटचे संपूर्ण किट पुणे स्टेशन येथून चोरीला गेले, त्यामुळे तो क्रिकेटपटू निराश झाला होता. त्याला पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने संपूर्ण किट भेट देऊन त्याला प्रोत्साहन दिलंय. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे भारतीय व्हीलचेअर क्रिकेट टीममधील दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद्र यादव याला पोलीस आयुक्त कार्यालयात पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या हस्ते क्रिकेट किट भेट देण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त श्री सरदेश पांडे, ऋषभ सर्जिकलचे संचालक अनुप गुजर, संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुंदळा, विनोद राठी, जयेश कासाट, अमोल शिंगारे, दिनेश मालविया, सुचेता डोई फोडे यांच्यासह शैलेंद्र यादव यांचे सहकारी उपस्थित होते. एप्रिल महिन्यात बांगलादेश विरुद्ध क्रिकेट सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून घरी परतत असताना शैलेंद्रची किट पुणे रेल्वे स्थानकावर चोरीला गेली होती, त्यामुळे संस्थेने त्याला हे किट दिले आहे. मूळचा भोपाळचा असलेला या दिव्यांग क्रिकेटपटू या कार्यक्रमासाठी खास भोपाळहून पुण्यात आला होता. के व्यंकटेशम म्हणाले, शैलेंद्र यादव हे दिव्यांग असूनही एक उत्तम खेळाडू आहेत. आत्तापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी करावी याकरिता पुण्यातील या संस्थेने त्यांना मदतीचा हात दिला आहे. यादव यांचे परिश्रम भारताला जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करून देत आहे. या परिश्रमांना साथ देण्याकरता पुणेकरांनी पुढाकार घेतला हे महत्त्वाचे आहे. क्रिकेटची जी साधना यादव करत आहे त्यांना त्यात यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शैलेंद्र यादव म्हणाला, माझे किट चोरीला गेल्याने मला अत्यंत दुःख झाले, मात्र निरंजन सेवाभावी संस्थेने मला किट दिल्याने मला आनंद झाला आहे. देशासाठी अधिक जोमाने खेळण्याची ताकद या माध्यमातून मला मिळाली आहे. अनुप गुजर म्हणाले, दिव्यांग व्यक्तीसोबत अशी घटना घडल्याने आम्हाला दुःख झाले, त्यामुळे त्याला मदतीचा हात देत क्रिकेटकरिता आणखी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही केला असेही त्यांनी सांगितले. शैलेंद्र यादव खिलाडू आहे आणि त्या आपला खिलाडूमध्ये आत्तापर्यंत चांगलं प्रदर्शन केलेले आहे, यापुढे सुद्धा चांगलं प्रदर्शन करावा यासाठी त्यांचे जे परिश्रम आहे त्यामध्ये सामील होण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेचे लोकांनी आज क्रिकेट किट त्यांना देऊन मदत केला आणि त्यांच्या परिश्रमामध्ये भाग घेतला. आणि मला नक्की खात्री आहे त्या स्वतःच्या साधना जे यादव करतात आणि त्यांच्यामध्ये सक्सेस होईल आणि देशाला पण त्यांनी कीर्ती वाढवेल अशी अपेक्षा करतो. निरंजन सेवाभावी संस्था त्यांनी माझ्या हाताने द्यायला मला संधी दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे. मेरा नाम शैलेंद्र यादव है, मैं भोपाल से हूँ और अभी कुछ महीनों पहले ही अभी मुंबई में इंडिया वर्सेस बांग्लादेश के बीच में एक त्रिकोणीय सीरीज़ हुई थी जिसमें इंडिया ने बांग्लादेश को 3-0 से हराया था. तो वो सीरीज़ कंप्लीट करके मैं आ रहा था और पुणे रेलवे स्टेशन पर मेरा बैग चोरी हो गया, तो उसमें मेरा सारा क्रिकेट किट वगैरह था उसमें. तो आज ये जो निरंजन सेवाभावी संस्था है इसके द्वारा अमोल भाई और जयेश सर के द्वारा यहाँ पे जो मेरे को किट फिर से प्रोवाइड करवाया गया उसके लिए मैं उनको थैंक्स बोलता हूँ और काफ़ी अच्छा फील हो रहा है मेरे को अभी. निरंजन सेवाभावी संस्थेने जेव्हा मला हे कळवलं, जयेश कासट आमचे मित्र आहेत, की असं असं शैलेंद्र यादवचं किट जो इंडियाला रिप्रेझेंट करतो त्याचं किट हरवलेलं आहे, त्यावेळेस मला समजलं की हा माणूस हँडिकॅप्ड आहे आणि हँडिकॅप्ड माणसाबरोबर असं दुर्व्यवहार झालेला आहे. मी एका मिनटात तयार झालो, मी म्हटलं माझ्या स्वखर्चाने मी हे किट आपण त्या शैलेंद्र यादवला देऊ आणि त्याचं नक्कीच त्याला परत या खेळण्याची इंडियाला रिप्रेझेंट करण्याची त्याला संधी